जगातील अनेक शोध भारतात लागले आयुर्वेद हा भारताचा शोध पण त्याची भारतीय म्हणून ओळख करून दिली जात नाही आयुर्वेद ही, ही पाश्चात्य पद्धतीने शिकवला जातो रोग होऊ नये म्हणून करणं गरजेचं आहे आपण आज आरोग्य हरवून बसलो आहोत असं प्रतिपादन सुप्रसिद्ध वैद्य सुविनय दामले यांनी केलं स्वदेशी ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या व्याख्यानात भारतीय संस्कृतीमधील आरोग्य या विषयावर ते बोलत होते स्वदेशी ग्रुप आणि पतंजली संयोग समिती यांच्या संयुक्त विद्यमानं सुप्रसिद्ध वैद्य सुविनय दामले यांचं भारतीय संस्कृतीमधील आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं व्याख्यानाचा उद्देश मोहन धर्माधिकारी यांनी विषद केला यावेळी चंद्रशेखर खापणे प्रभाकर आरडे गिरीश आरेकर नारायण पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती सुविनय दामले यांनी सुमारे अडीच तास आपल्या ओघवत्या शैलीत भारतीय संस्कृतीमधील आरोग्य या विषयावर सविस्तर विवेचन केलं जगातील सर्व शोध भारतात लागले आयुर्वेद हा भारताचा शोध पण पाश्चात्य पद्धतीनं त्याचं शिक्षण दिलं जातं आपण आज आरोग्य हरवून बसलो आहोत मधुमेह झाला की गोड बंद हृदयरोग झाला की तेलतूप शेंगदाणे नारळ बंद ब्लड प्रेशर झाला की मीठ बंद हे पदार्थ आहारातून बंद केल्यानं जीवन निरस होऊन जातं औषधं सुरू झाल्यानंतर जीवनाचा कंटाळा यायला लागतो भारतीय संस्कृतीमधील आरोग्याचा विचार केला तर सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत आपल्याला जे आवडते ते आणि जेवढं हवं तेवढं खावं पण ते पचवण्याची आपली क्षमता असणं गरजेचं आहे असं वैद्य सुविनय दामले यांनी सांगितलं शरीर तुम्हाला जे सांगतंय तेच नियम पाळावेत असं त्यांनी स्पष्ट केलं आपण ज्या प्रदेशात राहतो त्याच प्रदेशात तयार होणारं धान्य खाणं शरीराला उचित असतं हा निसर्ग नियम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं